अगदी शांत स्वस्थ व्हायचं. एक दीर्घ असा उच्छ्वास सोडत आपलं संपूर्ण शरीर जमिनीवर सोपवून द्यायचं. दोन्ही पायांमध्ये कमरे एवढं अंतर, पायाच्या करंगळ्या जमिनीच्या दिशेने सोडून द्या. दोन्ही हात शरीरापासून साधारण 45 अंशांच्या अंतरावर, हातांचे तळवे छताच्या दिशेने आणि बोटं अर्धवट मिटलेल्या अवस्थेमध्ये. आपलं संपूर्ण शरीर शिथिल करून खांद्यांपासून हात सैल करायचे. खुब्यांपासून दोन्ही पाय पूर्णतः शिथिल करायचे. डोळे शांत, अलगद मिटलेले, पूर्णतः स्वस्थ व्हायचं आणि आपल्या श्वासोच्छ्वासाकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं. शरीराच्या स्वास्थ्यासाठी हा योगाभ्यास आपण करत आहोत. शरीर स्वस्थ तेव्हा राहील जेव्हा आपली हॉर्मोनल सिस्टीम, संप्रेरकांची स्थिती, संस्था ही उत्तम काम करत असेल. शरीराचं चलनवलन घडवणारा मेंदू हा उत्तम स्थितीमध्ये असेल. शरीराची झीज भरून काढणं हॉर्मोन्सवर, संप्रेरकांवर उत्तम असं नियंत्रण ठेवणं, यासाठी जी शक्ती काम करते ती शक्ती म्हणजे चंद्र. आजचं शवासन करत असताना या चांद्र शक्तीला शरीरामध्ये घेऊन येण्याचा एक प्रयत्न आपण करूया. आपण पूर्ण स्वस्थ व्हायचं, डोळे अगदी अलगद मिटलेले ठेवायचे आणि शांतपणे आपल्या श्वासोच्छ्वासाकडे पाहता पाहता आपल्या डोळ्यासमोर पौर्णिमेचं संपूर्ण चंद्रबिंब हे घेऊन यायचं. असं चंद्रबिंब की जे स्वतः प्रकाशमान आहे, शुभ्र असा, तेजस्वी असा या चंद्रबिंबाचा प्रकाश, त्याची आभा आजूबाजूला पसरलेली आहे, आपल्या सभोवताली पसरलेली आहे आणि या चंद्राचा शुभ्र असा प्रकाश आपल्या मस्तकामधून, टाळूच्या भागामधून किंवा ब्रह्मरंध्रामधून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आहे. शरीरातल्या ज्या ज्या अवयवाचं नाव मी घेईन तिथपर्यंत चंद्राचा हा प्रकाश पसरतो आहे असा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, अशी जाणीव आपल्याला अनुभवायची आहे. बघा, हा चंद्रप्रकाश आपल्या मस्तकामधून प्रवेश करतो आहे. संपूर्ण कपाळ या चंद्राच्या शुभ्र अशा प्रकाशानं व्यापलं आहे. अतिशय शांत करणारा, आपल्या शरीराची, डोळ्यांची, मनाची दाहकता कमी कमी करणारा हा चंद्रप्रकाश हळूहळू खाली येतो आहे. आपल्या डोळ्यांमध्ये तो पसरलेला आहे. दोन्ही कान, गाल, जीभ, ओठ असं करत करत हा प्रकाश खाली जातो आहे. कंठस्थानामध्ये या प्रकाशानं प्रवेश केला आहे. काखांपासून दोन्ही हातांच्या तळव्यांपर्यंत हा प्रकाश पसरलेला आहे. आपलं संपूर्ण हृदय, दोन्ही फुफ्फुसं आणि हा छातीचा पिंजरा या प्रकाशानं भरून गेला आहे. मनामध्ये कोणाही विषयी असणारे रागद्वेष, तीव्र अशा नकारात्मक भावना पूर्णपणे विरून जात आहेत. हळूहळू पोटाकडे, ओटीपोटाकडे हा प्रकाश पसरलेला आहे. मानेपासून माकडहाडापर्यंत पसरलेल्या संपूर्ण पाठीच्या कण्यामध्ये हा प्रकाश पसरलेला आहे.
खुब्यांपासून दोन्ही पायांच्या तळव्यापर्यंत हळूहळू करत प्रत्येक आणि प्रत्येक पेशी या प्रकाशानं व्यापली आहे. मस्तकापासून पावलापर्यंत शरीरातली प्रत्येक लहान लहान पेशी या प्रकाशानं व्यापलेली आहे. शरीराची झीज भरून निघते आहे आणि आपण जास्तीत जास्त शांत आणि स्वस्थ होतो आहोत. अतिशय शांतपणे अनुभव घ्या या शांततेचा. चंद्राचा पसरलेला हा प्रकाश अगदी खोल खोल पर्यंत मेंदूच्या आणि शरीरातल्या प्रत्येक पेशीच्या गाभ्यापर्यंत जातो आहे, झिरपत झिरपत जातो आहे आणि शरीर शांत होतं आहे, अतिशय स्वस्थ होतं आहे. माझ्या शरीरातली प्रत्येक आणि प्रत्येक पेशी व्याधीमुक्त आरोग्यसंपन्न अशी होते आहे. शांततेचा स्वस्थतेचा असा हा अनुभव आपण पुढच्या एका मिनिटासाठी घेणार आहोत. ही शांत अशी अवस्था आपल्याला दिवसभरासाठी अशीच टिकवून ठेवायची आहे असं मनाशी अगदी दृढपणे ठरवायचं, निश्चय करायचा आपल्या मनाशी की हा योगाभ्यास मी सातत्यानं श्रद्धापूर्वक निष्ठापूर्वक करत राहीन आणि या योगाभ्यासामधून स्वस्थ निरामय असं आयुष्य स्वतःच्या प्रयत्नानं जगू शकेन. आपल्या मनाशी हा दृढ असा संकल्प करून आणि ही धारण केलेली शांतता अशीच मनामध्ये ठेवून आपण शवासनामधून बाहेर येणार आहोत. अगदी सावकाश हातांची आणि पायांची बोटं हलवा. दोन्ही हात कोपरामध्ये दुमडून पोटावर ठेवा. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून उभे करा. अगदी सावकाश आपल्या उजव्या कुशीला वळायचं. पोटावर पूर्णपणे पालथं झोपायचं. हात पाय पूर्णतः ताणून घ्यायचे. हातांचा पायांचा आधार घेत अगदी सावकाश उठून बसायचं. दोन्ही हातांचा नमस्कार करायचा. डोळे तसेच शांत मिटलेले. त्रिवार ओंकाराचा उच्चार करायचा आणि शांतीमंत्र बरोबरच म्हणायचा. दीर्घ श्वास घ्या. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. दोन्ही हातांचे तळवे सावकाश डोळ्यांवर ठेवा आणि त्यात सावकाश डोळे उघडा.